महाराष्ट्र राज्यातील नवापूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर 97.86 रुपये आहेत, तर पुढे अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर गुजरात राज्याची सीमा आहे. गुजरात राज्यातील पहिल्याच पेट्रोल पंपावर मालकाने पेट्रोल महाराष्ट्राचे 10 रुपये असता कृपया अपनी गाडी की टंकी यहाँ पर फुल करा अशी मोठी जाहिरात लावून ग्राहकांना आकर्षित केलं आहे. गुजरात राज्यातील उच्छल येथील पेट्रोल पंपावर 88.62 रुपये पेट्रोलचे दर आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या पेट्रोल दरात 9.5 रुपये फरक असल्याने महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोल पंपावर विक्रीत 20% घट झाली आहे, तर गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर 9.53 रुपये दर कमी असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांनी गुजरात राज्यातील पेट्रोल विकत घेण्यास पसंती दिली आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या सीमेवरील पेट्रोल पंप मालकांना बसत आहे. साईनाथ पेट्रोल पंपवर मी काम करतो. इथे गुजरात राज्यामध्ये महाराष्ट्रातील लोक जास्त येतात. इथे 4000 किंवा 4500 सेल होतो पेट्रोलचा. पेट्रोलचा दर कमी असल्यामुळे डिझेलचा 2000 सेल होतो आहे. गुजरात महाराष्ट्र सीमेवरती पेट्रोल पंप आहे. गुजरातमध्ये रेट डिफरन्स कमी असल्याने महाराष्ट्रामध्ये 9.50 रुपये जास्त असल्याने तिथे सेलिंगवरती सेलिंग कमी होत आहे. कारण रेट गगनाला भिडले असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाने टॅक्स कमी करून राज्य शासनाने असं विचार करावा. आमच्या इथं 97 रुपये पेट्रोल आहे. आम्ही इथं 20-25 किलोमीटरकडे येऊन आम्ही पेट्रोल फिलअप करतो गाडीमध्ये. इथं 88 रुपये पेट्रोल आहे. आम्हाला विसरवाडी ते नवापूर जवळपास 20-25 किलोमीटर आहे. आम्हाला 100-110 रुपयाचं पेट्रोल लागतं आहे रोज यायला. आम्ही स्टुडंट आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथं येतो, इथं फिलअप करतो. इथं आम्हाला 80 रुपयाचं पेट्रोल लागतं. आमच्या पेट्रोल पंप इथे स्वस्तिक ऑइल ट्रेडर्स PPCL चे एजंट आहोत आम्ही. गुजरातमध्ये पेट्रोलचे भाव 10 रुपये कमी आहे, कारण त्या शासनाने 10 रुपये टॅक्स कमी टाकला आहे. आपल्या शासनाने 21 रुपयाचे वर टॅक्स टाकलेला आहे आणि तिथे 10 किंवा 11 रुपये आहेत म्हणून तिथे टॅक्स. त्याचं कारण असं आहे की गुजरातची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे आणि त्याच्या कारणबोर्ड असं आहे की तिथले आर्थिक मॅनेजमेंट फार उत्कृष्ट आहे जे महाराष्ट्रात नाही. डिझेलचे भाव थोडे सारखे आहे, परंतु आज रोज डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढून राहिले. त्याच्या कारणासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जबाबदार आहे. प्रशांत झवेरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.